मंडळी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे नुकतंच कुणाल बेनोडेकर याच्यासोबत दुबईमध्ये लग्न झाले. या लग्नानंतर आता सोनालीच्या परिवारासोबत एक धक्कादायक प्रकार घडलाय. नुकतंच अभिनेत्री सोनालीच्या वडिलांवर हल्ला झालाय, यात ते जखमी सुद्धा झालेत. आणि या हल्ला करणाऱ्या आरोपीचं असं म्हणणं आहे की तो सोनाली कुलकर्णीचा फॅन आहे. मग कोणत्याही चाहत्याने त्या कलाकाराच्या परिवारासोबत असे कृत्य करणं योग्य आहे का? तर अजिबातही नाही. असा माथे फिरू चाहता असण्यापेक्षा तो नसलेला बरा. मंडळी मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे 63 वर्षीय वडील मनोहर कुलकर्णी हे पुण्यातील निगडी येथे राहतात. येथे हा आरोपी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई वडील हे घरात होते. सोनालीच्या वडिलांनी या आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, तर लगेचच या आरोपीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यात सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे जखमी झाले, पण त्यांच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी धाव घेत या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कुलकर्णी परिवाराने चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. तर या माथेफिरू आरोपीचं असं म्हणणं आहे की तो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा फॅन आहे. तर मंडळी, असा हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे आणि सोनालीचे वडील हे आता ठीक आहेत.